या षटकातील पुढचा चेंडू नवीन फलंदाज आपण मैदानावरती आला पाहतो. विकी आहे वेलेप्ट म्हणून या चेंडू पडल्यानंतर ऑफ्टिकच्या खूप बाहेर होता. चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला नाही. ऑफिशियल पंच निखिल अडिकाणी घोषित करतायत की या चेंडू खेळता येत नाही आहे. चांगला प्रयत्न करतोय कारण ऑफ्टिकच्या बाहेर चेंडू ठेवला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सुद्धा तैनात ठेवण्यात आलाय आणि यानंतर हा पुढचा चेंडू येईल. चेंडू पडण्याच्या मोर्चावरती आता मात्र सूरज वरती हल्ला बोल केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. विकीच्या बॅटमधून येतो घणाघाती प्रहार. लॉंग बॉलला क्लिअर करत सीमारेषा पार षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. या ठिकाणी ज्यांचा डीजे आणि क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात त्या दरम्यान हा फटका स्टँड अँड डिलिव्हर्ड विकीच्या बॅटमधून वन्स अगेन आउट ऑफ द पार्क षटकार. कम ऑन डीजे. पाहतोय साहिल कांबे जो प्रयत्न करतोय विकेट साठी. त्यावेळेस आपण पाहतोय आणखीन एक प्रहार. चेंडू डीप स्कोर लेग सीमा रेषा पार येतोय षटकार. कम ऑन डीजे मास्टर. यावेळेचा फटका विकीच्या बॅट मधून चेंडू बाउंडलाइनच्या बाहेर ताकद मैदानावरती पाहायला मिळते. सीमा रेषा पार षटकार. कम ऑन डीजे मास्टर. यावेळेस मात्र आपण पण पार पडायचा आहे. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो शॉट ऑफ द लाईन टाकण्याचा प्रयत्न केलाय अक्रॉस द लाईन डीप स्क्वेअरच्या दिशेला. त्या ठिकाणी संरक्षण आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक लावला गेलाय आणि डबल कावरती मिळेल एक धाव.